सत्तेत गेलो नाही तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी हायकमांड सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली आहे. त्यानंतरच सोनियांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास मान हलवल्याचं वृत्त आहे. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याचा सूर आळवला होता. मात्र परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षाशी हातमिळवणी करणं इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अंगलट येईल आणि इब्रत धुळीला मिळेल अशी भीती गांधी कुटुंबाला सतावत होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा माजी मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींची समजूत काढली. सत्तेत सहभागी होण्याची संधी गमावली तर महाराष्ट्रातून काँग्रेसचं नामोनिशान नष्ट होईल ही भीती त्यांनी बोलून दाखवली. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने या संदर्भात बातमी दिली. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकारिणीतील नेते ए के अँटनी, मुकुल वासनिक, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या निर्णयाला विरोध केला. ठाकरे कुटुंबाचा हिंदुत्ववादाचा मुद्दा काँग्रेसच्या विचारधारेशी मिळताजुळता नसल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकमध्ये जे डी एसोबत हातमिळवणी केल्यानंतर आलेल्या अपयशाकडे के सी वेणुगोपाल यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास राजी नव्हत्या. पण महाराष्ट्रात नव्याने निवडून आलेले काँग्रेसचे 44 आमदार हे सेनेसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत आणि जर आता संधी असून सुद्धा जर आपण सत्तेत सामील झालो नाही तर आगामी काळात आमदारांच्या नाराजीचा फटका हा काँग्रेसला बसू शकतो हे जेव्हा सोनियांना सांगण्यात आलं तेव्हा त्या सेनेला पाठिंबा देण्यासाठी राजी झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.